अशोक शंकरराव चव्हाण दोन वेळच्या मुख्यमंत्र्यांचा मुलगा, स्वतःही दोन वेळचे मुख्यमंत्री, तर सोनिया गांधी, मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी, प्रियंका गांधी अशा दोन्ही पिढ्यांशी थेट संपर्क आणि घनिष्ठ संबंध असणारा राज्यातील कट्टर काँग्रेसी चेहरा. ही सगळी ओळख एका बाजूला असतानाच दुसऱ्या बाजूला अशोक चव्हाण हे भाजपमध्ये जाणार अशा चर्चा मागच्या 2 ते 3 वर्षांपासून सातत्याने डोकं वर काढतायत. तर कधी भाजपकडून या चर्चांना दुजोरा मिळतो तर कधी चव्हाणांच्या कृतींमधून असा संशय निर्माण होतो. आताही या चर्चांनी पुन्हा एकदा डोकं वर काढले. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा नुकताच नांदेड दौरा पार पडलाय आणि यात अनेक जण भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्यास इच्छुक असल्याचं त्यांनी केलेलं सूचक विधान आणि त्यानंतर भाजप खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी चव्हाण हे भाजपमध्ये येणारच हा थेट केलेला दावा, अशा कारणांनी या चर्चांना आता उजाळा मिळालाय. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेपूर्वी सुद्धा अशोक चव्हाण हे भाजपमध्ये प्रवेश करणार अशा चर्चा रंगल्या होत्या. तर महाविकास आघाडी सरकारमध्ये असतानाच चव्हाण हे मोठा गट घेऊन भाजपसोबत येणार अशा सुद्धा चर्चा होत होत्या. मात्र चव्हाणांवर निशाणा लावत भाजपने एकनाथ शिंदे आणि अजितदादांना आपल्या बरोबर घेतलं. पण आता नांदेड या चव्हाणांच्या होम ग्राउंडवरील खासदारांच्या दाव्यामुळे पुन्हा एकदा अशोक चव्हाण हे भाजपमध्ये जाणार या चर्चांना उधाण आले. तसं पाहिलं तर काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे, संग्राम थोपटे आणि कुणाल पाटील या अन्य नेत्यांबद्दलही भाजपच्या प्रवेशाबद्दल सातत्याने चर्चा होत असतात. मात्र इतर कोणत्याही नेत्यांच्या चर्चांना एवढा दुजोरा ना भाजपकडून दिला जातो ना माध्यमांकडून सुद्धा याची दखल घेतली जाते. मात्र अशोक चव्हाण यांचं नाव ऐकताच सर्वांचेच कान टवकारतात आणि भवया सुद्धा उंचावतात आणि याला कारणही तशीच आहेत. भाजपला अशोक चव्हाण हवे असण्याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे काँग्रेसला मराठवाड्यात डॅमेज करणं. मराठवाड्यात काँग्रेसकडे चव्हाण यांच्या रूपाने एक मोठा आणि महत्वाचा चेहरा आहे. यापूर्वी विलासराव देशमुख आणि राजीव सातव या लोकप्रिय चेहऱ्यांनंतर मराठवाड्यात चव्हाणांनीच काँग्रेसला जिवंत ठेवले. 2014 मोदी लाटेतही चव्हाण हे लोकसभेवर निवडून गेले होते. मात्र आता तेच जर भाजपमध्ये आले तर काँग्रेसला मराठवाड्यात मोठा धक्का बसू शकतो. तर अशोक चव्हाण यांचा मराठवाड्यातील किमान 15 ते 18 विधानसभा मतदारसंघांवरती प्रभाव आहे. शिवाय हिंगोली, नांदेड या 2 लोकसभा मतदारसंघातील गणितं बदलण्याची क्षमता सुद्धा चव्हाण बाळगून आहेत. आताही चव्हाण यांच्यासोबत 12 ते 15 आमदारांचा गट आहे. अशात आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांना डोळ्यासमोर ठेवून करण्यात आलेल्या काही सर्व्हेमधून महायुतीला फटका बसणार तर महाविकास आघाडीला फायदा होणार असल्याचं चित्र दिसून येते. आणि याच पार्श्वभूमीवर चव्हाण हे भाजपमध्ये आले तर चव्हाणांना मानणारा मोठा मतदार वर्ग भाजपकडे वळू शकतो असे सुद्धा आडाखे बांधले जात आहेत. तर दुसरं कारण म्हणजे भाजपला मराठवाड्यात सर्वव्यापी चेहरा हा चव्हाणांच्या रूपाने मिळू शकतो. आज मराठवाड्यात जी अवस्था काँग्रेसची आहे तीच भाजपची सुद्धा आहे. भाजपलाही गोपीनाथ मुंडेंनंतर संपूर्ण मराठवाड्यावर प्रभाव असलेला चेहरा तयार करता आलेला नाही. तर पंकजा मुंडे यांच्या प्रभावाला पक्षाकडून ब्रेक लावण्यात आला आणि भागवत कराड यांना केंद्रात मंत्रीपद देऊन त्यांना ताकद देण्याचा प्रयत्न भाजपने केला, मात्र त्यांना सुद्धा प्रभाव तयार करता आला नाही. याशिवाय रावसाहेब दानवे यांचा विचार केला तर ते सुद्धा आता उतारवयाकडे झुकतायत. त्यामुळे भाजपला मराठवाड्यात एक मोठा आणि सर्वव्यापी चेहरा आवश्यक आहे. त्यामुळे अशोक चव्हाण यांच्या रूपाने ही कसर भरून निघू शकते. मुख्यमंत्री राहिल्याने त्यांना संपूर्ण मराठवाड्यातील आणि महाराष्ट्रातील प्रश्नांची जवळून जाणे. उद्योगमंत्री राहिल्याने सुद्धा उद्योजकांशी त्यांचे घनिष्ठ संबंध आहेत. तर चव्हाण यांच्या परंपरागत सहकारी संस्था असल्याने सहकारातील राजकारण सुद्धा त्यांना अगदी योग्यपणे हाताळता येतं. याशिवाय मराठा आरक्षणाच्या प्रश्नाने सध्या महाराष्ट्रात उचल खाल्लीय आणि त्यामुळेच चव्हाणांच्या रूपाने मराठा चेहरा मराठवाड्यामध्ये भाजपला मिळू शकतो. याशिवाय त्यांनी हा प्रश्न जवळून हाताळला आहे आणि थोडक्यात शहरी, ग्रामीण आणि उद्योजक, शेतकरी अशा सगळ्यांना जोडणारा सर्वव्यापी चेहरा हा भाजपच्या गळाला लागू शकतो. आता अशोक चव्हाण यांच्या स्वतःच्याच राजकारणाबद्दल सांगायचं झालं तर सध्या चव्हाणांचं वय हे 65 घरात आहे. या वयापर्यंत त्यांनी आमदार, खासदार, मंत्री आणि मुख्यमंत्री अशी सगळीच पदं भूषवली आहेत. त्यामुळे त्यांच्या राज्यातील राजकीय महत्वाकांक्षा तशा फारशा नाहीयेत. मात्र आता स्वतःचं राजकारण हे केंद्रात विस्तारावं आणि वारसदारांचंही राजकारण सोपं व्हावं यासाठी त्यांना भाजपकडून लालूस दाखवली जात असल्याचं दिसून येते. याशिवाय कार्यकर्ते आणि राजकारण या दोन्ही गोष्टी साधायच्या तर हाताशी सत्ता पाहिजे हे आत्ताच्या काळातील अपरिहार्य गोष्ट आहे.
मंत्रीपद गेल्यानंतर मागील 15 वर्षांच्या काळात ठाकरे सरकारमधील 2.5 वर्ष वगळता चव्हाण हे सत्तेतून बाहेरच राहिलेत. पृथ्वीराज चव्हाण यांच्या सरकारमध्ये तर त्यांची आदर्श घोटाळ्याची चौकशी सुद्धा सुरू होती. त्यानंतर 5 राज्यांमध्ये भाजप सरकार असताना सुद्धा चव्हाण हे लोकसभेत होते आणि या काळात ते प्रदेशाध्यक्ष होते. मात्र त्यांना दिल्लीतून फारशी ताकद दिली जात नव्हती आणि पक्षातील छोट्या मोठ्या कुरबुरी मिटवण्यात तसंच भाजपपासून पक्ष वाचवण्यातच त्यांची ताकद ही खर्च होत होती. अशातच आता आगामी काळात केंद्रात पुन्हा एकदा मोदी सरकार सत्तेत येणार असा अंदाज वर्तवला जातोय. त्यामुळे दिल्लीत लॉंग टर्म पॉलिटिक्समध्ये जायचं असल्यास चव्हाण यांना भाजपशिवाय पर्याय नसणार आहे. यातूनच चव्हाण भाजपशी आणि शिवसेनेशी जवळीक साधत असल्याचं दिसून येते. तर शिंदे सरकार सत्तेत येताच त्यांच्या विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी चव्हाण हे अनुपस्थित राहिल्याने या चर्चांवर जणू शिक्कामोर्तब झालं होतं. याशिवाय फडणवीस यांच्याशी चव्हाणांचे वैयक्तिक आणि राजकीय संबंध सुद्धा मधुर आहेत. नुकतंच आता शिंदे सरकारने साखर कारखान्यांना राज्य सहकारी बँकेकडून कर्ज मिळावं यासाठी सरकार खुद्द गॅरंटर राहणार असा नियमामध्ये बदल केलाय. यानंतर पहिलेच 147 कोटी रुपयांचं कर्ज अशोक चव्हाण यांच्या भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याला मंजूर झाले. याशिवाय मागील 1.5 वर्षाच्या काळात राज्यातील विरोधी पक्षातील बहुतांश आमदारांच्या निधीला कात्री लावण्यात आली आहे तर विकास कामांना सुद्धा ब्रेक लावण्यात आलाय. मात्र त्याचवेळी चव्हाण यांच्या मतदारसंघातील नांदेड जालना महामार्गासाठी हुडकोकडून 2140 कोटींची मंजुरी मिळाली होती. तर 1.5 वर्षात अशोक चव्हाण यांच्या कोणत्याही कामाला ब्रेक लावण्यात आलेला नाहीये. तर याच सगळ्या संकेतांमुळे चव्हाण हे भाजप आणि शिंदेच्या जवळ जात असल्याच्या चर्चा या सातत्याने होत असतात. मात्र आता चव्हाण नेमकं काय करणार, ते काँग्रेसमध्येच राहणार की भाजपमध्ये जाणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. मात्र जर का चव्हाण यांनी काँग्रेस सोडली तर पक्षाला मोठा फटका बसणार हे तर निश्चित आहेच आणि जर ते भाजपमध्ये गेले तर भाजपला सुद्धा याचा भरपूर फायदा होईल हे सुद्धा पक्क आहे. तर यांसारख्याच राजकीय विश्लेषणांबद्दल जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्व सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका. पाहत रहा लेट्सअप मराठी.